कारण प्रत्येक विद्यार्थ्याकडे वेगवेगळे टॅलेंट आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचे वेगवेगळे स्ट्रेंथ्स आहेत, प्रत्येक विद्यार्थ्याचे वेगवेगळे वीकनेसेस आहेत. या विद्यार्थ्यांचं करेक्ट डायग्नोसिस करून त्या करेक्ट डायग्नोसिसच्या माध्यमातून त्यांना करेक्ट आपण म्हणूया औषधं देऊन, मेडिसिन देऊन, म्हणजे कुठल्या गोळ्या मिळणार नाहीत तुम्हाला, ट्रेनिंग म्हणजे औषध, करिअर का डॉक्टर असं नाव फेमस आहे माझं असं म्हणलं गेलं तर करिअरचा डॉक्टर आहे मी. मी कुठल्याही तुमच्या मानसिक रुग्ण किंवा इतर बाकी सगळ्या गोष्टींचा डॉक्टर नाही. आय एम द करिअर्स डॉक्टर. व्हॉट डज इट मीन? इट मीन्स करेक्ट डायग्नोसिस, करेक्ट ट्रेनिंग, आणि मग करेक्ट कंपन्यांमध्ये ती मुलं समोर बसवायचीत, मग का नाही प्लेस होणार हो. या ग्रामीण भागातल्या अनेक 15,000 अधिक विद्यार्थी मी प्लेस केले असं माझ्या इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं गेलं. ती काही मुलं जसा मगाशी सत्कार केला त्या मुलीचा 89-90% नव्हती, ती मुलं 45%, 40%, 50%, 55%, 60% अशी मुलं असलेली ती मुलं होती. पुढं बोलत असताना आज जे पालक आणि विद्यार्थी, अगदी पालकच म्हणेन की ज्यांचा ओढा पुण्या मुंबईला फार होता, आमच्या विट्यातल्या पालकांचा तर खूपच, की बाबा कुठं, नाही नाही पुण्यातच पाठवत, मुंबईतच पाठवत. दर्शना पवार प्रकरण झाल्यानंतर, त्यानंतर MPSC मध्ये शिकत असलेली पुण्यातील सदाशिव पेठेतल्या मुलीबरोबर झालेला हल्ला प्रकरण असेल, किंवा अनेक अशी लगतच या 2-3 महिन्यात झालेली प्रकरणं असतील, यावरनं पालकांच्या हे लक्षात आलेलं असावं की मुलगा किंवा मुलगी ही डोळ्यासमोर असणं जास्त गरजेचं आहे शिक्षणापेक्षा. तर गाव छोड के शहर आया था, फिक्र वहां भी थी और फिक्र यहां भी है. वहां तो गाव में सिर्फ फसले खतरे में थी, यहां शहर में तो नसले ही खतरे में आ गई. म्हणून तुम्ही घेतलेला निर्णय हा माझ्या दृष्टिकोनातून तुम्हारी नसले बचाने वाला निर्णय है.